एक पात्री कलाकार परिषद महाराष्ट्र आणि निळू फुले कला अकादमी आयोजित श्रीमती शैलजा चरेगावकर यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय काव्य सादरीकरण स्पर्धा नुकतीच पार पडली. त्याच्या बक्षीस वितरणासाठी मी पाहुणा म्हणून गेलो होतो. अतिशय एक संध्याकाळ सुंदर अशी गेली, ती आपल्यापर्यंत आणण्याचा हा प्रयत्न. निळू फुले अकादमीच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी म्हणजे या काव्यस्पर्धेसाठी ज्यांच्या नावाने ह्या स्पर्धा ठेवल्या होत्या त्या शैलजा चरेगावकर या सातारच्या कवयित्री, त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या काही पुस्तकांचे प्रकाशन माझ्या हस्ते मागे झाले होते, त्यामुळे आठवणींना तो उजाळा मिळाला. या कार्यक्रमात एक पात्री कलाकार संघटनेचे मकरन टिल्लू, दिलीप हल्याळ हे सगळे मित्र भेटले. विशेष म्हणजे आमचा दीपक रेगे अभिनेता यांनी खास मला या कार्यक्रमासाठी बोलवलं होतं आणि कार्यक्रम अतिशय सुंदर पार पडला. या स्पर्धेसाठी पहिल्या चालणी परीक्षेत किंवा चाचणी परीक्षेत म्हणून त्यासाठी ज्योत्स्ना चांदगुळे या परीक्षक होत्या आणि दुसऱ्या फेरीसाठी माझे मित्र माधव हुंडेकर आणि अंजली कुलकर्णी ह्या परीक्षक होत्या. कार्यक्रम संपूर्ण पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी माधव हुंडेकर यांनी काय लिहिले ते तुम्हीच वाचा. माधव हुंडेकर यांना धन्यवाद. या कार्यक्रमाचे आयोजक कल्पना देशपांडे आणि चरेगावकर त्यांचे बंधू साताऱ्याचे दीपाली चरेगावकर या सर्वांना धन्यवाद. एक सुंदर संध्याकाळ सगळ्या पुणेकरांच्या जीवनात आली त्याबद्दल.